झी 24 तास एक पाऊल पुढे। पालघर मधल्या धाडा हॉस्पिटलच्या तोडफोड प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या बंद बाबत एका तरुणीनं फेसबुकवर वादग्रस्त कमेंट पोस्ट केली होती, तर दुसऱ्या एका तरुणीनं त्या पोस्टला लाईक केलं होतं। पालघर मधल्या काही लोकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तरुणींना विचारणा केली। त्याला संबंधित तरुणींनी उद्धट उत्तर दिल्यानंतर नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली, शिवाय तरुणींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी संबंधित तरुणींना अटक केली, शिवाय तोडफोड करणाऱ्या 9 नागरिकांनाही अटक केली आहे। बंदबाबत वक्तव्य करणाऱ्या तरुणींना झालेली अटक आणि त्यांच्याशी संबंधित हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची चर्चा सुरू झाली आहे। पारघलमधल्या धाडा हॉस्पिटलच्या तोडफोड प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। या हल्लेखोरांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊया हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। हर्षद, काय नेमकी माहिती आहे, या हल्लेखोरांना अटक झाल्याचं समजते? पंकज, पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अजूनही पोलीस आणखी लोकांच्या तपासात आहेत। हा जो हल्ला झाला होता ह्या हल्ल्यामध्ये नेमकं काय कारण आहे हे आणि कोण आहेत, शिवसैनिक आहेत किंवा इतर कोणी, याची काही माहिती अजून पोलीस घेत नाहीयेत। मात्र पोलीस इथून म्हणतात की ह्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी 9 जणांना ताब्यात घेतलंय आणि त्यांना ते कोर्टात हजर करणार आहेत। शाहीन घडा ह्या तरुणने फेसबुकवर बाळासाहेबांबद्दल एक टिप्पणी केली होती आणि त्याचेच तीव्र पडसाद या परिसरात उमटले। त्यानंतर तिला 295 अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तिला कोर्टानं काल जामीनही मंजूर केला आणि त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे आला आणि आता पोलिसांनी ज्या धडा हॉस्पिटलवर हल्ला केला होता त्या हल्लेखोरांपैकी 9 जणांना आतापर्यंत ताब्यात घेतलंय। पंकज, नक्की धन्यवाद हर्षद दिलेल्या माहितीबद्दल। हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी 9 हल्लेखोरांना अटक केली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।